नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत ज्या विविध परीक्षा घेण्यात येतात आणि त्यामध्ये विविध परीक्षामध्ये महाराष्ट्राचा भूगोल यावर आतापर्यंत जे काही झालेले प्रश्न आहेत त्याचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. ओके, तर वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या प्रश्नापासून. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यास रिकामी जागा किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, समुद्रकिनारा किती लाभलेला आहे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, तर कमेंट करू शकता तुम्ही. तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण अशी जी काही लांबी आहे तुम्हाला माहिती आहे किती, 700 ही लांबी. ओके, आणि पूर्व पश्चिम जी काय आहे ते 800 साधारणतः. ठीक आहे, तर समुद्रकिनारा जरी आपली उत्तर दक्षिण लांबी म्हणजे एकूण जरी सागर असेल तरी त्याची लांबी 720 म्हणजे 20 किलोमीटर जास्त आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे लांबी किती, 720, म्हणून ऑप्शन क्रमांक एक. ठीक आहे, नेक्स्ट, मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर आहेत. एक मिनिट, पेन दिसत नसावा कदाचित, मी कलर चेंज करतो. ठीक आहे, आता दिसेल कदाचित, नाही ठीक आहे तरी चेंज करून घ्या. बेस्ट वे वाईट घेतो मी. ओके, ठीक आहे, नांदेड, मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर आहे. ओके, म्हणजे जवळपास असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी, म्हणजे मुंबईला तापमान कमी आहे आणि नांदेडला जास्त का आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. कारण दिलं त्यांनी, मुंबई हे बेट आहे. ठीक आहे, समुद्रालगत बेट असतात पण बेटवर यातायात वगैरे होईल काही संबंध नाही आहे. मुंबई हे सागर किनाराजवळ आहे किंवा किनाऱ्याजवळ आहे. तर पहिलं उत्तर काही म्हणजे त्याचं काही कारण होऊ शकत नाही आहे, तर कारण होऊ शकतं दुसरं, मुंबई हे सागरी किनाऱ्याजवळ आहे म्हणून मुंबईचं तापमान कमी आहे आणि नांदेड हे सागरी किनाऱ्यावर नाही आहे म्हणून जास्त आहे. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट, म्हणून ऑप्शन क्रमांक दोन, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला. सोपं आहे, एकदम वन लाईनर क्वेश्चन आहे. पुणे, अहमदनगर, नागपूर आणि यवतमाळ असे ऑप्शन दिलेले आहेत, तर उत्तर आहे अहमदनगर. ओके, ठीक आहे, नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी, आय थिंक आत्ताच मी सांगितलं. ओके, पूर्व पश्चिम ही पूर्व आणि पश्चिम किती आहे, 800, बरोबर आहे. तर लांबी किती आहे, 800. कन्फ्युजन नका होऊ, 720 का, 700 का आहे उत्तर दक्षिण, बरोबर आहे, आणि 720 का आहे समुद्र किनारा. ठीक आहे, नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोज रिकामी जागा रोजी झालेली आहे. आता हा वन लाईन क्वेश्चन आहे, तर सगळ्यांना माहिती आहे 26 जानेवारी 1960 नाही आहे, 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारत स्वतंत्र झाला आहे आणि 1 मे 1950, जर हे 60 असतं तर इथं हे असतं, बरोबर आहे. तर हा पण ऑप्शन नाही आहे, हा पण नाही आहे, हा पण नाही आहे आणि यापैकी नाही आहे, म्हणून उत्तर आहे यापैकी नाही आहे. तरीबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार रिकामी जागा ते रिकामी जागा आहे. बघा, ऑप्शन आहे 70° 5 ते 90° 90° रिपीट करतो, कन्फ्युजन झालं, 70° 5 मिनिटे ते 80° 9 मिनिटे नाही आहे, 71° 6 ते 81° 8 मिनिटे नाही आहे, 72° 6 ते 80° 9 तर हे उत्तर बरोबर आहे. ओके, उत्तर क्रमांक 3, 72° 12 ते 81° 8 लक्षात घ्या. क्वेश्चन खूप एकदम ऑप्शन जर बघितलं तर कन्फ्यूज करणार आहेत, त्यामुळे हे पाठ ठेवणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न केव्हा आला तुम्हाला माहिती आहे, ASO पूर्व 2015 ठीक आहे. त्याच्यानंतर 16 आलेल्या टॅक्स असिस्टंटसाठी महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. विधान काय आहे, ओ, मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वात कमी क्षेत्रफळाचा, मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे,
बघा इथं मुंबई शहर आणि हा मुंबई उपनगर. ओके, मुंबई शहराचं क्षेत्रफळ काय आहे? खूप कमी आहे. मुंबई उपनगर जास्त आहे. ओके, मुंबई उपनगर म्हणून हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ऑब्व्हियसली आत्ताच आपण क्वेश्चन बघितला, म्हणजे बघा रिपीट होण्याचं प्रमाण आहे, पण कसं आहे हे बघा. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे असा क्वेश्चन आला होता, किंवा आपण बघितलं हे बघा, तर हा क्वेश्चन आलेला आहे 2011 ला. तोच क्वेश्चन फिरून विचारला, पण त्याच्यामध्ये ॲडिशनल माहिती दिलेली आहे. किंवा विचारला तोच क्वेश्चन फिरून, तर हा 2016 ला. ओके, लक्षात घ्या, म्हणजे असे रिपीट होऊ शकतात क्वेश्चन. तर अहमदनगर जिल्हा सर्वात जास्त क्षेत्रफळाचा आहे, म्हणून उत्तर काय येईल? अ हा विधान चूक आहे, बरोबर, आणि ब बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याचा विस्तार रिकाम्या जागा पूर्व रेखावर्त ते रेखावर्त दरम्यान आहे, तर हा प्रश्न येऊन गेला आहे. ठीक आहे, अक्षवर्ती येऊन गेला होता. आत्ता आपण रेखावर्ती विस्तार, तर महाराष्ट्र राज्याचा विस्तार पूर्व रेखावर्त ते रेखावर्त दरम्यान आहे, तर 82 अंश, 82 अंश 36 ते 80 अंश 54 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे, भौगोलिक क्षेत्रफळ आता पाठच असायला पाहिजे, 3,07,713, 2,07,762, 4,07,764, 62 दिले, 4 लाख, आणि वरीलपैकी कोणते नाही. तर उत्तर आहे पहिलंच, 3,07,713. ओके, चौरस किमी. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किमी असून भारताच्या रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहेत. तर हे लक्षात घ्या, आता क्षेत्रफळ बघितलं की 3,07,713, तर दोन्ही ठिकाणी 3,07,713 आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, कारण की 9.36% क्षेत्र महाराष्ट्र व्यापतं. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? ओके, तर 200 200.60, तर उत्तर आहे 3,07,700. ते इथं दशांशच्या पुढे दिले नाही आहे, म्हणून 3,07,000. ओके, म्हणजे 307.70 हे उत्तर येईल. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ चौकिमी असून रिकामी जागा त्याचा विस्तार रिकामी जागा आणि पूर्व रेखावर्ता दरम्यान आहे. आता बघा, हे सगळं एकत्र प्रश्न विचारला आहे. ओके, तर एकत्र काय आहे? तर क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 3,07,713. ओके, एक हा आणि हा ऑप्शन बरोबर असू शकतो, बरोबर आहे. आत्ता बघा, तर आता क्षेत्रफळ काय आहे की आणि रेखावरती विस्तार काय आहे? 72 अंश 36 बरोबर ते 80 अंश 54. इथं 44 दिलं, म्हणून हे नाही आहे, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, 4 चुकीचं आहे. ठीक आहे, मी बाकीचे चुकीचे आहेत. नेक्स्ट, हां संपलेले आहेत. स्थान आणि विस्तार, महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार यावरचे हे प्रश्न मी काढलेले होते. तर नेक्स्ट असा एक छोटासा टॉपिक घेऊन त्याच्यावरती आलेले प्रश्न मी टाकत जाईल, जेणेकरून तुम्ही अभ्यास करत असताना किंवा अभ्यास केल्याच्या नंतर एक अभ्यास करण्यापूर्वी एक लक्षात ठेवा म्हणून काय काय महत्त्वाचं आहे, टॉपिक कुठला महत्त्वाचा आहे हे म्हणून तुम्हाला मदत होईल, आणि अभ्यास केल्याच्या नंतर सराव म्हणून तुम्हाला हे यूजफुल होतील. तर भेटूयात पुन्हा यासारख्या चांगल्या व्हिडिओसोबत. ओके, तोपर्यंत चांगला अभ्यास करा, तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला एक्झामसाठी.